रिता रोटरी क्लब ने केलं अनेकांना चालतं। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा। इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। ज्यांना कधी स्वतःच्या पायावर उभा राहता आलं नाही, चार पावलं धडपडणं चालता आलं नाही, अशा सुमारे 150 लोकांना विटा रोटरी क्लबने चालतं केलं। आयुष्यात ज्यांना कधीच चालता आलं नाही, उभा राहता आलं नाही, असे अपंग बांधवांना चालताना व स्वतःच्या पायावर उभा राहताना पाहण्याचा आनंद अवर्णीय होता। तसाच तो काळ झाला भिडणाराही होता। त्या अपंग बांधवांचेही मन गहिवरून आलं होतं। याबाबत वज्रधारीशी बोलताना अपंग बांधव काय म्हणाले ते पाहूयात। चंद्रकांत पाटील सांगलीहून आलेलो आहे आणि हा हात 2015 साली कट झालेला आहे आणि रोटरी क्लबनं हा हात दिलेला आहे विटा रोटरी क्लब मार्फत। आणि हा हात कसल्या एकदम लाईट वेट आणि चांगला हात आहे आणि एकदम कम्फर्टेबल चांगला हात काम करायला वगैरे एक नंबर आहे हात कसल्यावर। हात असल्यासारखं जवळपास काम करतो हा। मी संदीप नारायण भोसले तासगाव मी डाळपायाने अपोटी व डाळपायाने अपंग आहे तरी मला रोटरी क्लब विटा यांच्या मार्फत कॅलिपर आले आणि ते कॅलिपरच्या साह्याने मी व्यवस्थित चालू शकतो। त्याबद्दल रोटरी क्लब विटा यांचे धन्यवाद। रोटरी क्लब विटा साधू अस्वानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने चौंडेश्वरी मंदिरात कृत्रिम अवयवदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सुमारे 150 लोकांना कृत्रिम अवयव देण्यात आले। या कार्यक्रमात अनेक अपंग बांधवांना पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभा राहता आलं, चार पावलं चालता आलं। एका लहान मुलाला कृत्रिम पाय बसवल्यावर त्याला चालताना पाहून उपस्थित अनेक लोक गहिवरले होते। कुणाला हात नव्हते तर कुणाला पाय नव्हते, अशा 150 लोकांना विटा रोटरी क्लबने त्यांना कृत्रिम अवयव देत त्यांच्या पायावर उभा केलं। विटा रोटरी क्लब नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतो, विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो। त्यांनी राबवलेला कृत्रिम अवयवदानाचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद होता। रोटरी क्लबच्या या उपक्रमाबद्दल वज्रधारीशी बोलताना अध्यक्ष सागर म्हेत्रे काय म्हणाले ते पाहूया। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्यातर्फे व साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त उपक्रमाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वर्षामध्ये जवळपास 4-5 कॅम्प घेतो आणि त्यामध्ये 1000-1500 लोकांना मोफत हात तोडून पाय अवयव हे परवडण्यात येतात। हा कॅम्प रोटरी क्लब ऑफ विटा सिटी यांच्या संयुक्त उपक्रमाने विटा शहरामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी 145 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे। रोटरी क्लब ऑफ विटा सिटी आयोजित कृत्रिम हातपाय याचे वाटपाचे शिबिर आज 19 फेब्रुवारी रोजी मापेगायचे शिबिर झालेले आहे। त्या अवयवांचे वितरण आज 16 एप्रिल रोजी करण्यात आलेले आहे। जवळपास 145 लाभार्थ्यांना आपण हात आणि पायाचे वाटप केलेले आहे। या सर्व कामासाठी रोटरी टेक्सटाईल सिटी चंद्रजी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले, त्या दोघांचे धन्यवाद। कार्यक्रमाचं नियोजन अध्यक्ष सागर म्हेत्रे, सेक्रेटरी सचिन आबदार, प्रोजेक्ट चेअरमन भीमाशंकर जंगम, नितीन पुणेकर, प्रवीण दाते, अनिल देशमुखे, अमोल माने, प्रफुल्ल निवळे, रोहित दिवटे, अनुप पवार, बालाजी बाबर, सुधीर बाबर, लक्ष्मण जाधव, किरण ताळेकर इत्यादी सदस्यांनी केले।